वैजापूर तालुक्यातील विनायक सहकारी साखर कारखाना चालू करावा आणि कामगारांची देय असलेली थकीत रक्कम अदा करण्यासाठी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सोबत आमदार रमेश बोरनारे यांनी ऑनलाईन बैठकीत चर्चा केली आहे वैजापूर तालुक्यातील विनायक सहकारी साखर कारखाना अनेक वर्षापासून बंद आहे हा कारखाना सुरू करण्यात यावा अशी मागणी आमदार रमेश बोरनारे यांनी मंत्री पाटील यांच्याकडे झालेल्या बैठकीत केली आहे तसेच या बैठकीत विविध विषयांवर चर्चा देखील करण्यात आली आहे या बैठकीला महाराष्ट्र राज्य साखर आयुक्त प्रादेशिक साखर सहसंचालक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक सहकारी कारखाना शासकीय अभियांत्रिकी अधिकारी भास्कर मत्सागर भराडे पाटील चौफाम पाटील उगले काका कोतकर पाटील आणि कामगार प्रतिनिधी उपस्थित होते शैलेंद्र खैरमोडे एमसेन न्यूज वैजापूर